नमस्कार शेतकरी बांधवांनो तर विभागणी ह्या माहिती पाहत असताना औरंगाबाद जो विभाग आहे त्या विभागामध्ये संभाजीनगर हा विभागामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद या सात जिल्ह्यांचा समावेश आहे तर पुढील विभाग नाशिक हा असून त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो त्याचबरोबर अमरावती विभागात अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम हे एकूण पाच जिल्हे आहेत तर पुढील विभाग आहे कोकणी विभाग कोकणी विभागामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे आहेत त्यानंतर पुढला विभाग आहे नागपूर नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे असून हे एकूण सहा जिल्हे या विभागामध्ये येतात तर विभागनिहाय आपण अशा पद्धतीनं निधी पण पाहिला आणि त्या त्या विभागामध्ये कुठले कुठले जिल्हे त्यामध्ये येणार आहेत आपण ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला आता आणखी एक विभाग पुढला विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर हे एकूण पाच जिल्हे येतात ह्या पाच जिल्ह्यामध्ये हा निधी वितरित होणार आहे तर हे कुणी विभागातून कोणते जिल्हे आहेत आपण ते पाहिलं त्याचबरोबर आपण हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करू की प्रत्येक विभागाला निधी किती असणार आहे तर नाशिक विभागासाठी छत्तीस कोटी पंच्याण्णव लाख लाख रुपये असणार आहेत तर पुणे विभागासाठी चव्वेचाळीस कोटी अडतीस लाख रुपयेचं तरतूद आहे अमरावती विभागासाठी एक हजार एकशे शहाण्णव कोटी रुपये तर औरंगाबाद विभागासाठी एक हजार आठ कोटी रुपये इतकी तरतूद आहे नागपूर विभागासाठी एक हजार एकशे छप्पन कोटी रुपये तर कोकण विभागासाठी दोन पॉईंट चौसष्ट कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याची तरतूद असून एकूण तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे आता हे पूर्ण रक्कम पंधरा सप्टेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती निश्चितपणे पडेल अशी शक्यता आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण युगा म विभागा विभा विभागामध्ये किती जिल्ह्याला निधी मिळणार आहे आणि विभाग न्याय किती निधी मिळणार आहे आपण तेही पाहिलं पुढल्या वेळो व्हिडिओमध्ये आपण हे पाहू की त्या प्रत्येक विभागामध्ये जे जिल्हे येतात त्या जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक म्हणजे किती शेतकरी पात्र आहेत आणि त्यांना एकूण निधी किती मिळेल आपण ते सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करू अगदी काही वेळाच्यानंतर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडेल